बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा आजरी माल या चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हे चक्रीवादळ आज रात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टी भागांवर धडकेल यामुळे पुढील चार दिवस पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता विमानतळ हे दुपारी बारा वाजल्यापासून पुढील एकवीस तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे या वादळामुळे निर्माण होऊ शकत असलेल्या आपत्तीजनक परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलासह इतर संस्थांना देखील अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे